नमस्कार. आदरणीय पवार साहेब जे आवर्जून या कार्यक्रमासाठी पुण्यावरून पुण्याला आले आहेत, असे श्री नाना पटोले, श्री भांडोरेजी, श्री अरविंद शिंदे, श्री सचिन भाऊ, सुदर्शन जगदाळे, मुकुंद भाऊ, वंदनाताई, संजय भाऊ, विश्वजीत कदम, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनीनो, भोर तालुक्यामध्ये आज काही कुस्त्या आहेत आणि तिथे तो आधी मी वेळ दिला होता, त्याच्यामुळे माझं भाषण लवकर करून तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी जाणार आहे. पण आज ह्या काँग्रेसच्या अशा पवित्र वास्तूमध्ये आज येताना मनापासून आनंद आणि समाधान वाटत आहे आणि मी समस्त काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मला निवडून देण्यात जेवढा वाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे तेवढा काँग्रेस पक्षाचाही आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे, नेत्यांचे, माननीय सोनियाजींचे आणि राहुलजींचे योगायोगाने पार्लमेंटमध्ये माझी जागा सोनियाजींच्याच मागे. त्याच्या अनेक वेळा जेव्हा चर्चा होतात किंवा पार्लमेंटमध्ये काँग्रेस पक्षाचे काही निर्णय होतात त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि सरकारांना नेहमी मिळत असत. आणि आम्हाला नाना भाऊ खरं तर दुःख झालं जेव्हा सोनियाजींनी राज्यसभेला जायचा निर्णय घेतला. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना निर्णय खरंच आम्हाला फार दुःख झालं. कारण का आमच्यासाठी सोनियाजी एक आदर्श संसदपटू झाले. त्यात नेहमी कधीही कितीही अडचणी असतील किंवा त्यांना मीटिंग असल्या तरी 11:05 कमी असताना सोनियाजी पार्लमेंटमध्ये येणार म्हणजे येणार. आणि दिवसभर सगळ्या महत्वाच्या चर्चेना युपीएचं सरकार होतं तेव्हा पण आणि आजही सोनियाजी आवर्जून प्रत्येक महत्वाच्या चर्चेला आजही वेळ देतात. त्याच्यामुळे पहिल्या रांगेतले जे महत्वाचे नेते मला आठवते त्या काळात आदरणीय पवारसाहेब जेव्हा युपीएच्या सरकारमध्ये होते, माननीय मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते, प्रभू आपले चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी असतील, त्या सगळ्यांचं काम बघून आम्ही पार्लमेंटमध्ये खरं तर भाषण कसं करायचं, काम कसं करायचं, वेळ कसा द्यायचा हे आम्ही सगळे शिकलो. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये सोनियाजी नसण्याची जाणीव फक्त मलाही जाणवणार नाही पण भारतीय जनता पक्षाचे जे सुसंस्कृत खासदार आहेत ना यांनाही जाणवेल. कारण का भारतीय जे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष आहे नवीन पद्धत काय सांगू शकत नाही. म्हणजे जुने जाणते भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत तेही आदराने सोनियाजींचा नेहमी मान सन्मान नेहमी केलेला आहे. कारण का अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी कसा असावा काँग्रेस मुक्त भारत करायच्या ऐवजी तो आत्मसात केलेला आहे. म्हणजे आता मी मध्ये तर असेंब्लीला गेले होते तेव्हा आपलं महाविकास सरकारला आघाडीचं सरकार होतं नाना भाऊ आपण स्पीकर होता तेव्हा मी बजेटचं भाषण ऐकायला बसले होते तेव्हा माझ्या शेजारी शशिकांत शिंदे बसले होते आणि आम्ही भरून बघत होतो म्हणजे अरे हा तर आपलाच आहे, अरे हा तर काँग्रेसचाच आहे. आता असं करत करत ते नंतर लक्षात आलं की ते भारतीय जनता पक्षाचे नव्हते, ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे होते, ते भारतीय जनता पक्षाचे ओरिजिनल कोणी दिसलेच नाही. मला इतकं त्यांचं खरं वाईट वाटत कारण का ज्यांनी 17 अवघड झाले, ज्यांनी लाट्या खाल्या, ज्यांनी आंदोलन केली, भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही दिसत नाही. जेव्हा सत्तेची वेळ आली तेव्हा चांदीच्या ताटा गरम जेवण्यासाठी बाहेरचे पंक्तीला बसल्याच्या भारतीय जनता पक्षाचं चालले ठीक आहे. तो त्याचा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. 3-4 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला वाटायचे की एकतर महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर आज सगळीकडे मला आपच्या टोप्या दिसतात. त्याच्यामुळे मी माननीय अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की सगळ्या या आपचे झाडू घेऊन आलेले लोक आणि ही झाडू ही कशाची आहे तर भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची आपल्याला जबाबदारी आता दिली. कारण मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते की वास्तू काँग्रेस पक्षाचा खूप मोठा इतिहास आणि बोलणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या विचारात आम्ही सगळे घालायचे मोठे झालो आणि काल या प्रयोग अनेक ठिकाणी केला. मागच्या वेळेस बाळासाहेब थोरात एका कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा मी विचारलं होतं आणि तेव्हा बाळासाहेब थोरात मला असं म्हणाले होते की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसच्या जास्ती मोठ्या स्पोर्ट्स पर्सन आहात. म्हटलं मी नाहीये, मला पार्लमेंट मध्ये पण घ्यायचं म्हटलं. कारण का मनमोहन सिंग साहेबांचं अतिशय उत्तम काम हे फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे आणि जेव्हा पुण्याचा आपण आता जर इथं पाहिला या वास्तू बघा, हा वास्तूला जवळपास 100 वर्षाहून जास्त इतिहास. आज ज्या लोकशाहीची आपण साठी आपण आज लढतोय त्या वास्तूचा पहिला विचार कुठे मानला गेला असेल तर तिला काँग्रेस भवन मध्ये महात्मा गांधींनी मानलेला आहे. त्याच्यामुळे ही फक्त पक्षाची वास्तू नाहीये, हे पवित्र मंदिर आहे आपल्या समोर आणि हे जपण्याची जबाबदारी आज आपल्या. आज काँग्रेस पक्षावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मी बघताय काय परिस्थिती, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे, तिलाच असेल इनकमिंग आणि आउटगोय तिकडे चाललं, तिकडे इनकमिंग आपलं आउटगोय. पण त्याच्या मागे थोडासा इतिहास आपण समजला. मी तुम्हाला उदाहरण देते आणि आपचे सगळे दिसतात म्हणून मला हा मुद्दा मांडणं अतिशय महत्वाचं वाटतं की पार्लमेंटमध्ये गुरुवारी असं झालं की गुरुवारी निर्मला सीतारामन ही सगळ्यांना माहिती आहे, निर्मलाजी आल्या आणि असं आम्हाला म्हणाले की हा घ्या, आता मी व्हाईट पेपर ठेवायला आलो. आम्ही म्हणलं कसला व्हाईट पेपर आणलाय तुम्ही, तर त्या म्हणल्या भ्रष्टाचाराचा. आम्हाला वाटतं त्यांच्या भ्रष्टाचाराचा, तर त्यांनी सांगितलं भ्रष्टाचाराचा. आम्ही म्हणलं कुणाचा भ्रष्टाचार, तर म्हणले युपीएच्या सरकारचा भ्रष्टाचार. आम्ही तर नाही 10 वर्ष सरकार, आणि तुम्ही जर आता 10 वर्षाची सरकार भ्रष्टाचार काढणार असाल तर मग 10 वर्ष काय झोपलं होतं वाटत नाही. ते आले, त्यांनी भाषण केलं, त्यांनी कागद ठेवला, तुम्ही लगेच मागून घेतला आणि भ्रष्टाचार कुणावर आरोप आहे मी बघायला लागले. त्याच्या भ्रष्टाचाराचा पहिला आरोप होता तो एक आदर्श भ्रष्टाचाराचा आरोप. आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही काढताय तो आदर्श नाही, हा वेगळा आदर्श. म्हणजे आदर्श आई, आदर्श वडील तो वाला नाही, हा वेगळा आदर्श. आणि ते नाही बोलत, आता आदर्श शब्द वापरताना भीती वाटायला आणि आदर्श हा शब्द त्यांनी वापरला आणि मला कुणाबद्दल बोलतायत. हा झाली गुरुवारची गोष्ट. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी लोकसभेमध्ये विचार मांडला की सगळ्यात भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष आहे. मी म्हणत नाही हो टेलिव्हिजन, हा आरोप माझा नाही, हा आरोप भारतीय जनता पक्षाने केलेला आहे की सगळ्यात जास्ती भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षात कोण असेल. ज्या माणसांनी या देशातल्या विधवा महिलांवर अन्याय केला तो हा आदर्श आहे आणि तो केला तो काढून ती व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये जाते
मला एकच प्रश्न भारतीय जनता मी त्यांना आता भारतीय जनता पक्षाचे पक्ष म्हणत नाही, मी त्यांना भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते. ते भ्रष्ट जुमला पार्टी आहे, ते भ्रष्ट आहे, ते जुमलेवादी पाहिजे पार्टी. मला खरं सांगा, आज काँग्रेसचे सगळे नेते, मी अनेक वर्ष अशोक चव्हाण बरोबर काम केले, त्यांचे वडिलांचं कौतुक या उभ्या महाराष्ट्रांनी केलेलं आहे. तेही स्वतः मुख्यमंत्री होते, अनेक वेळा आमच्या मतदारसंघाची कामं अशोक चव्हाण मी विसरले नाही. पण मला एकच प्रश्न भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की अशोकराव व तुम्ही जे आरोप केले, मी अशोकरावांवर आरोप करत नाहीये, मग हे आरोप खरे होते का खोटे होते? आणि जर आरोप अशोकरावांवर केलेले खरे असतील तर काय करायचं, ना खाऊंगा ना खाणे दुंगा का माहिती काय करायचं. पण जर आरोप केलेले खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने अशोकरावचे आणि काँग्रेस पक्षाचे जाहीर त्यांनी सॉरी म्हटलं पाहिजे की आम्ही काँग्रेसवर खोटे आरोप केले. खरं माझं बाकी चुकत असेल, खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. आईस आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी ही लावायची आणि लोकांना भीती दाखवायची. दोनच मार्ग असतात, माझ्या विरोधात गेला तर जेल आणि माझ्या बाजूने आला तर पक्षात प्रवेश. मला अभिमान वाटतो संजय राऊतांचा आणि देशमुखांचा. काय आरोप झाले त्या दोघांवर मला सांग. दोघही जेलमध्ये गेले. संजय राऊत साहेब तर 3 महिन्यात 4 महिन्यात बाहेर आले. देशमुख साहेबांवर 100 कोटी रुपयाचा आरोप झाला. किती? 100 कोटी रुपयाचा. तुम्ही आता चार्जशीट कोणी बघितली आहे? त्याच्यात 1 कोटी रुपयाचा. मग 99 कोटी गेले कुठे? एक वर्ष त्या माणसाने सहन केले. कोणी कधी विचार केला की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल, मुलांना सुनांना नातवंडांना काय वाटलं असेल? तुमचं गलिच्छ राजकारण जे चाललंय त्याच्यात पक्ष कोण घर कोण. अरे पक्ष कोण आणि घर कोण तर सोडा, तिथे ती मुलं बॅनर कमी उभी आहे ना, त्यांचा पेपर फोडायचा पण पाप आहे भारतीय जनता पक्षाचा. तलाठ्याचा पेपर फुटला, आमच्या या पोरांचा पेपर फुटला. मी या व्यासपीठावर जाहीर मागणी करते महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर. या सगळ्या ज्या परीक्षा होतात ना त्याच्या कॉपी होत आहे. माननीय देवेंद्रजी असं म्हणाले ते कोणीतरी प्रूफ द्या, मी इन्क्वायरी लावते. मी 3 गोष्टींची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांना DCM 1 ला मागते या व्यासपीठावर. पहिलं, या सगळ्या जो भ्रष्टाचार चाललाय कॉपी चालली आहे त्याचं प्रूफ या मुलांकडे आहे. यानंतर या राज्यामध्ये जर खरंच तुमचं सरकार चांगलं असेल तर याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे पूर्णपणे जी सरकार परीक्षा घेत होती ती आज बाहेर आउटसोर्स केली आहे. त्याच्यात अधिकाऱ्यांची नावं आहेत असं लोक म्हणतात, तो प्रूफ आहे. ही मुलं गेले 4 दिवस पोलीस स्टेशनला जात आहे, एक जण त्यांची केस घेत आहे. मी तुम्हाला व्यासपीठावर सांगते की तुमची जो FIR करायचा असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमच्या घराला आज आमचे नेते तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला जातील आणि तुमची केस 100% आणि नाही केस झाली तर आंदोलनाला तुम्हाला बसायची गरज नाही. आम्ही सगळे तुमच्या वतीने आंदोलन हे नाही चालेल. बेरोजगारी या राज्याचा सगळ्यात मोठा आव्हान आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार त्यांनी नाही बोलायचं ठरवलंय, त्याच्यामुळे आपल्यावरती आज जबाबदारी आली. दुसरी एक मागणी करते, जल जीवन मिशन हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवा, भाषणात येतील सांगतील आम्ही केलं, तुम्ही पैसे नाही दिले. उद्धव ठाकरेंचं, नाना पटोलेंचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडी होती, त्यांनी 50% पैसे दिले, यांनी पैसे दिलेले नाही. 50% केंद्र आणि 50% महाराष्ट्र. मला पूर्णपणे पत्रकारांनो, सगळ्या पत्रकारांनी स्टोरी केलेली आहे. जल जीवन मिशनचं व्हाईट पेपर आणि ऑडिट झालंच पाहिजे. एक स्कीम महाराष्ट्रात पूर्ण नाहीये, सगळे पैसे दिलेले आहेत, कुठे गेले ते सगळे पैसे? एक काम, सगळी काम अपूर्ण, एक काम वेळेवर झालेलं नाही, पैसे गेले कुठे सगळे? आपल्या 3 मागण्या आहेत. पहिला, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे जल जीवन मिशन. दुसरा, आम्हाला व्हाईट पेपर पाहिजे या आमच्या मुलांच्या परीक्षेवर.
आणि तिसरा आम्हाला महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारे जे जे आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले त्याचा व्हाईट पेपर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी द्यावा. मग ते आरोप खोटे असतील तर आमचं काय म्हणणं, पण देवेंद्रजी प्लीज वॉक द टॉक. तुमचं राज्य आहे या पुण्यामध्ये, पुण्यामध्ये गेले 5 वर्ष 2 वर्ष तर सगळे मला तर जे सहकारी भेटतात ना कोणी मला आता कॉर्पोरेशनचं तिकीट पण मागत नाही, उपयोगच नाही कुठल्याच पक्षाला मागत नाही कारण इलेक्शनच नाही झालं. 2 वर्ष एक नगरसेवक जागेवर नाही, सगळी यंत्रणा इथून जाते पीएमसी मधून. एक माणूस आणि मंत्रालय चालवतं आपलं, आपल्या सुखदुःखात कोण आहे आपल्याला पुण्यामध्ये सांगा. बिचारे नगरसेवक जे निवडून आले ते आजही तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी. 2 वर्ष इलेक्शन आहे, या वर्षी ते इलेक्शन होणारच नाही आणि मला तर भीती आहे की एकदा लोकसभा झाली आणि समजा मला गॅरंटी नाही ना की ते निवडून येतील, पण समजा त्यांची सत्ता आली तर पुन्हा ना जिल्हा परिषदचं इलेक्शन होईल ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन होईल अशी चिंता अनेक नगरसेवकांना नेत्यांना वाटते असं दबक्या आवाजामध्ये समाजाच्या. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे 2024 ची लोकसभा ही अतिशय महत्वाची. काही जुने जाणते म्हणतात ही कदाचित शेवटची लोकसभा असेल, त्यानंतर दडपशाही चालेल. आज दडपशाही बघते मी महाराष्ट्र, अनेक ठिकाणी लोक फोन करतात परत काय काय चाललंय. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. कोणीही कुणाला किती फोन केले किंवा काही सांगितलं आईसला घाबरलो नाही ते ह्यांना सगळ्यांना कशा लागतात. आणि अदृश्य शक्ती, अदृश्य काय करे ती अदृश्य काय करे करून करून करे. त्यामुळे आज देशामध्ये जी अदृश्य शक्ती चालली आहे आज मला वेळ नाही सगळ्या बाबतीची कथा तुम्हाला सांगितली, पण नेते पण बरेच बोलायचे. परत आपण पुण्यात भेटू तेव्हा नक्की याच्याबद्दल पक्ष कथा घेतला, अदृश्य शक्तीने काय केलं सगळं सांगू. आनंदाचा दिवस आहे, नवीन चिन्ह मिळालेलं आणि ही गांधी आहे सगळ्या चांगल्या कारणाची सुरुवात महाराष्ट्र आणि भारतात. ही गांधी आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायची गांधी आहे. शेतकऱ्याला आनंदी आणि सुगीचे दिवस यायची ही नांदी आहे. महिलांना समान अधिकार मिळायची ही नांदी आहे. नवीन पिढीला आणि कॉपी पेस्ट करण्याला हातबार करायची ही नांदी. त्यामुळे हा सगळा जो कार्यक्रम आज होतोय हा महाविकास आघाडीचे सगळे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचं मी मनापासून पुण्यामध्ये स्वागत करते. आणि कामात सातत्य ठेवून आपण आपली सेवा सन्मान आणि स्वाभिमान, सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्याचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा, हे आपल्याला 3 कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे संपूर्ण राज्यात काम करायचंय. सीट शेअरिंगचं वगैरे सगळं काम चाललेलं आहे. बऱ्याच वेळा आम्हाला पत्रकार विचारतात कधी होणार कधी होणार. या साहेबी उपस्थित आहेत आणि पटोले साहेबी आहेत, ते दोघं त्याच्यावर सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करतील. पण आपण सगळ्यांनी आज कामाला नियमितपणे लागलं पाहिजे. दिवस काय फार राहिलेले नाहीये पण आम्ही बहुत मजा आहे कारण का संघर्ष करण्यात. आता मला लक्षात आलं की संघर्ष करण्यात खरं तर जास्त मजा आहे. चांगलं चाललं होतं तेव्हा वाटत होत, नंतर असं वाटत होत की आता काय होणार आता काय होणार. अहो लोक मला म्हणायचे शाळेनी कोट्याची पाळी चढू नका, जेव्हापासून चढली असं वाटते उतरायला नको, बहुत मजा आहे. त्यामुळे ही पण लढाई करायची, चिन्हाची पण लढाई करायची. आज रायगडवर गेल्यावर चिन्ह जेव्हा आम्ही हातात घेतलं असं वाटलं की खरं बघा त्या इंडियाच्या मनाची काळजी होतं की एवढं अप्रतिम चिन्ह आपल्याला मिळालं. त्यांना आम्हाला चिन्हही द्यायचा नव्हता, पक्षही द्यायचा नव्हता. हे सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने मी आभार मानते. त्याचा युक्तिवाद होता यांना चिन्ह देऊ नका. ते जज साहेब काय म्हणाले, ओ ही लोकशाही आहे, त्यांना पवार साहेबांना चिन्ह पण मिळणार आणि पक्ष पण मिळणार. मी म्हणत नाहीये, माननीय सुप्रीम कोर्ट म्हणत. त्याच्यामुळे अजूनही लोकशाही चांगले लोक आहेत आणि त्या सगळ्या लोकांना एकत्र करून आपल्याला कामाला लागायचं. आज काँग्रेस पक्षाने आम्हाला इथे बोलवलं, समान सन्मान केला, त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानून आपण सगळे आजपासून लोकसभेच्या तयारीला लागूया. एवढीच सगळ्या सहकार्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.